इस्रोच्या एक्सपोसॅट या उपग्रहाचं आज प्रक्षेपण केलं जाईल आणि या मोहिमेद्वारे कृष्णविवरांसारख्या म्हणजे ब्लॅक होल या खगोलीय निर्मितीमागील रहस्य नेमकी काय आहेत हे उलगडण्याचा प्रयत्न केला जाईल. ऑक्टोबरमधील गगनयान चाचणी वाहन D1 मिशनच्या यशानंतर हे प्रक्षेपण करण्यात येत आहे. या मोहिमेचं आयुष्य सुमारे 5 वर्षांचं असेल आणि भारताची पहिली समर्पित पोलरीमीटर मोहीम असेल, त्यामुळे कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यात मदत होणार आहे. तर मुंबईमधल्या KJ सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक प्रायोगिक सॅटेलाइट सुद्धा तयार आहे, त्याचं सुद्धा आज प्रक्षेपण केलं जाईल. खगोल अभ्यासक मयुरेश प्रभूणे सध्या आपल्या सोबत आहेत. मयुरेश, सगळ्यात आधी या मोहिमेबद्दल तुम्ही सांगाल, ही मोहीम किती महत्वाकांक्षी आहे आणि का महत्वाची आहे? ज्ञानदा, आपण जर गेल्या वर्षभरामध्ये बघितलं तर हे 6 महिन्यांमधली तिसरी अशी मोहीम आहे की जी खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी पाठवण्यात येते. त्याच्यामध्ये आपण चांद्रयान 3 यश बघितलं की आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलो, त्याच्यानंतर ॲस्ट्रो आदित्य L1 आपण लॉन्च केलं आणि आता ते आदित्य L1 सुद्धा त्याच्या नियोजित स्थानाच्या जवळ जाऊन पोहोचलेलं आहे. आणि आता लागोपाठ आता तिसरी ही मोहीम आहे एक्सपोसॅट. खगोलशास्त्रामध्ये अनेक प्रश्न असे अनुत्तरित आहेत की ज्याच्याबाबत नुसते अंदाज बांधले जातात आणि त्याच्याविषयीचे तपशील आपल्याला माहिती आहेत. आणि त्याच्यापैकी महत्वाची गोष्ट ही आहे की कृष्णविवर असतील किंवा न्यूट्रॉन स्टार असतील यांचं वस्तुमान प्रचंड असतं, म्हणजे आपल्या सूर्यापेक्षा काही लाख पटींनी अधिक पण असू शकतं. आणि बऱ्याचदा आपण कृष्णविवराविषयी ऐकतो की कृष्णविवराच्या सोबत जर एखादा तारा असेल तर ते कृष्णविवर त्याला गिळंकृत करतं, म्हणजे समजा कृष्णविवर मध्ये आहे तर त्याच्या बाजूनी तो तारा फिरत राहतो, एक मोठी डिस्क तयार होते आणि तिथून प्रचंड तापमान तयार होतं आणि काही कोटी डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जातं आणि त्याच्यातून एक्सरेज बाहेर पडतात. तर शास्त्रज्ञ अशा एक्सरेजचा अभ्यास करून अंदाज लावत असतं की तिथे कृष्णविवर आहे किंवा 2 न्यूट्रॉन स्टार्स आहेत. तर या घटनेच्या आतमधले तपशील अजून शास्त्रज्ञांना माहिती नाहीत आणि ते तपशील मिळू शकतात एक्सरे पोलारिमीटरमधून. तर पोलारिमीटर म्हणजे काय की त्या जे एक्सरेज नॉर्मली पाहिले जातात तर त्यांची फक्त तीव्रता आतापर्यंत मोजली जात होती. आता काय होणार आहे की त्याच्यामधून फक्त जे ध्रुवीभूत झालेले एक्सरेज आहेत, म्हणजे आपण बघतो की समजा थेट येणारा प्रकाश आणि समजा परावर्तित होऊन येणारा जर प्रकाश असेल एखाद्या भागाकडून, तर तो परावर्तित झालेला जो प्रकाश आहे हा ध्रुवीभूत झालेला असून त्याच्यामुळे आपल्याला डिटेल्स समजतात. तर अशा डिटेल्स या मोहिमेतून आपल्याला समजणं अपेक्षित आहे. अत्यंत नेमकं उद्दिष्ट ठेवून पाठवलेली मोहिम आहे. काही खगोलशास्त्रज्ञांशी माझं बोलणं झालं त्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की याच्यामुळे फक्त भारतच नाही तर जगभरातले खगोलशास्त्रज्ञ हा डेटा वापरतील. कारण याच्या आधी फक्त नासाने असा एक सॅटेलाइट 2021 पाठवला आहे आणि आता इस्रो पाठवतोय, त्यामुळे या दोन्ही सॅटेलाइटचा डेटा मिळून खगोलशास्त्रज्ञांना समजू शकेल की ब्लॅक होलच्या भोवती नेमकी या घटना काय घडत असतात. हा प्रश्न मयुरेश, पुढचा प्रश्न अर्थातच होता की याआधी नासानं हा प्रयोग करून पाहिलेला आहे, त्यांच्या प्रयोगामधनं कोणकोणती उत्तरं आपल्याला मिळालेली होती, कोणकोणती माहिती आपल्याकडे आलेली होती, त्या तुलनेमध्ये भारताची ही मोहीम कंपॅरिझनच्या दृष्टिकोनातनं किती जास्त व्यापक असेल नासाच्या तुलनेमध्ये? सध्याचं एकूण आपण अवकाश शास्त्र बघितलं तर याच्यामध्ये एकमेकांशी स्पर्धा करण्याचं युग आता संपलेलं आहे आणि त्यामुळे आता एकमेकांच्या सहकार्याने किंवा एकमेकांशी पूरक असे प्रयोग करण्यात येतात. त्यामुळे नासाने जो पाठवलेला सॅटेलाइट आहे त्यांचं तंत्रज्ञान थोडं वेगळं आहे एक्सरे पोलारिमीटर मोजण्याचं आणि आपण जे वापरतोय हे तंत्रज्ञान थोडं वेगळं आहे. याच्या सोबत त्यांचे ज्या किलो इलेक्ट्रॉन व्होल्टवर निरीक्षण घेत आहेत त्याच्या पुढची निरीक्षण आपण घेणार आहोत. तर त्यामुळे या दोन्ही एकमेकांशी पूरक आहेत. त्यामुळे जे कोणी खगोलशास्त्रज्ञ हा डेटा वापरतील त्यांना खूप वाईड रेंज मधली निरीक्षण मिळणार आहेत की ज्याच्यामध्ये नासाची पण निरीक्षण आहेत आणि त्याच्या पुढची आपली पण निरीक्षण आहे. या पद्धतीने एकमेकांशी संयुक्तपणे हे हा अभ्यास केला जाणार आहे. नासाच्या नोंदी सुरू झालेल्या आहेत पण अर्थात त्याच्यामधून प्रत्येक वेळेस असं होत नाही की तुम्हाला लगेच निरीक्षण मिळतील, त्या घटना घडेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागते. तर त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये आपल्याला या दोन्ही सॅटेलाइट कडून मिळणाऱ्या माहितीचे निष्कर्ष उपलब्ध होतील. गेलं वर्ष अमेझिंग होतं इस्रोसाठी कारण आपण चंद्रावरती पाऊल टाकण्यामध्ये यशस्वी ठरलो. तर एक्सपोसॅटनं या नवीन वर्षाची आपली सुरुवात होते. इस्रोच्या दृष्टिकोनातनं आगामी 2024 किंवा त्याची पुढची वर्ष कशी महत्वाची आहेत जर मोहिमांचा आपण विचार केला तर?
2024 पहिल्याच दिवशी एक्सपोसॅटचं लॉन्च होते आणि आठवड्याभराच्या कालावधीमध्ये आदित्य L1 हे जे यान आपण सप्टेंबरमध्ये लॉन्च केलेलं होतं ते त्याच्या L1 म्हणजे लॅग्रेंज पॉईंटच्या जवळ जाऊन पोहोचते. त्यामुळे एकाच वेळेस आपण म्हणू शकतो की दोन महत्वाच्या ऑब्झर्वेटरीज वेधशाळा आपल्या सक्रिय होणार आहेत. म्हणजे एक्सपोसॅट जेव्हा सक्रिय होईल त्याच वेळेस तिकडे आदित्य L1 आधीच काम सुरू झालंय, पण नेमक्या स्थानावरून पण हे काम सुरू होईल. आणि या दोन्ही यंत्रणा अशा आहेत की ज्यांची निरीक्षण आपण जमिनीवरून करू शकत नाही. जसं अल्ट्राव्हायलेट रेज मध्ये आदित्य L1 मधून सूर्याचा अभ्यास केला जाणार आहे किंवा एक्सरेचा अभ्यास एक्सपोसॅट मधून केला जाणार आहे. या दोन्ही रेज जे आहेत हे वातावरणामध्ये शोषले जातात त्यामुळे जमिनीवरून त्याची निरीक्षण करता येत नाही. त्यामुळे फक्त भारतच नाही तर जगभरातल्या खगोलशास्त्रज्ञांना भारत या सुविधा उपलब्ध करून देते आणि हे खूप अत्यंत महत्वाची गोष्ट संपूर्ण जगातल्या खगोलशास्त्रज्ञांसाठी आहे. महेश, खूप खूप आभार या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. धन्यवाद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.